नमस्कार मंडळी. तर आपण शेवयांची मस्तपैकी खीर खातो, त्याचप्रमाणे शेवयांचा उपमा खातो तिखट, त्याचप्रमाणे दूध शेवया खातो. तर आज आपण अशी रेसिपी बघणार आहोत जी खूप झटपट सुद्धा बनते आणि ह्यामध्ये ना दुधाची गरज आहे किंवा ना साखरेची. फक्त गुळापासून आपण मस्तपैकी शेवया बनवणार आहोत. तर चला रेसिपीकडे वळूयात. तसंही हिवाळ्यात गूळ खाणं चांगलं असतं आणि इन जनरल पण गूळ चांगलाच असतो. तर त्यासाठी मी एक कढई घेतलेली आहे. सर्वात आधी आपल्याला शेवयांना मस्तपैकी खमंग भाजून घ्यायचं आहे. तर इकडे मला आईने शेवया करून दिल्या होत्या, तर ती त्याच वापरत आहे मी. व्हर्मिसेली ज्याला आपण असं म्हणतो, इतक्या मस्तपैकी पांढऱ्या शुभ्र अशा शेवया आहेत. तर ह्या आपण आता छान भाजून घेणार आहोत. आणि शेवया विकत सुद्धा मिळतात, तुम्ही ते पॅकेटमधल्या विकत घेतल्या तरी सुद्धा चालतील. त्यासाठी मी 2 चमचे घेतलेला आहे साजूक तूप. आणि ह्या तुपामध्ये आपण छानपैकी कमी गॅसवर शेवया भाजून घेणार आहोत. गॅस कमीच ठेवायचा, कारण त्या इतक्या पातळ असतात की जळू शकतात लगेच. त्यामुळे अशा मस्तपैकी मंद गॅसवर आपल्याला भाजून घ्यायच्या आहेत. तर कधी कधी जेव्हा आपल्याला कळत नाही की रात्री थोडीशीच भूक आहे, काय खावं समजत नाही, तर तेव्हा तुम्ही अशी मस्तपैकी गोड शेवया पण करून खाऊ शकतात. आम्ही लहानपणी खूप खायचो या शेवया. तर इकडे मी त्या छान भाजून घेत आहे. हे बघा, असा रंग बदलतो त्याचा, हलक्याशा चॉकलेटी होतात. म्हणजे खूप नाही करायच्या, जाळायच्या नाहीयेत, पण तांबूसर असा रंग होतो त्याचा, तेव्हा समजायचं बापल्या भाजल्या गेलेल्या आहेत. आणि त्यामध्ये आपण घालणार आहोत जवळजवळ दुप्पट पाणी. तर इकडे मी 2 ग्लास पाणी टाकलेलं आहे, म्हणजे 2.5 कप पाणी टाकलेलं आहे. गरम पाणी घातलेलं आहे मी, कारण आपल्या शेवया गरम आहे. गार पाणी टाकलं असतं तर ते गच्च झाले असतं त्यामुळे. तर आणि व्यवस्थित हलवून घ्यायचे आहे. चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचं, कारण गोडाच्या पदार्थाला जर मीठ टाकलं तर त्याचा गोडसरपणा अजून छान वाढतो म्हणून. तर ते मी मिक्स करून घेते आणि याला आपल्याला शिजू द्यायचं आहे. जोपर्यंत पाणी आटतंय तोपर्यंत शिजू द्यायचं. अगदी 2 मिनिट मी झाकण ठेवणार आहे आणि झटपट शिजतात या शेवया, काही वेळ लागत नाही. तर हे शिजत आहेत तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून द्या. तर इकडे मस्त माझे शेव शिजलेले आहेत. ह्यामध्ये मी घालणार आहे 1 कप गूळ. तुम्हाला हवं तर तुम्ही साखर सुद्धा घालू शकतात, पण गूळ सर्वात हेल्दी असतो, त्यामुळे मी ते गूळ घालत आहे. आणि गूळ टाकल्यावर पाणी होणारच गुळाचं, त्यामुळे ते पाणी आटेपर्यंत आपल्याला शिजू द्यायचे आहेत. तर गॅस मिडियम ठेवायचा आणि छानपैकी या शेवयांना शिजू द्यायचं. रंग पण बदलतो, मस्त असा चॉकलेटी रंग होतो, कारण गुळाचा रंग शेवयांमध्ये उतरतो. एक जीव होतो गुळ आणि शेवई, आणि मस्तपैकी अशा शेवया बनून तयार होतात. जेव्हा पाणी आटेल सगळं, तेव्हा समजायच आपली शेवई बनून तयार झालेली आहे. आणि छान मस्त गरमागरम एन्जॉय करायची. चवीला खूप छान लागते शेवयांची ही गोड शेवया. गुळाच्या शेवया नक्की करून बघा. तर मी आता इथे प्लेट मध्ये काढते. आणि शेवया खाण्याच्या आधी त्यावर मस्तपैकी गरमागरम शेवया असतात, त्यावर साजूक तूप घालायचं आणि एन्जॉय करायचं. तुम्हाला हवं तर तुम्ही तोंडी लावायला थोडंसं लोणचं सुद्धा घेऊ शकतात. तर अशा झटपट शेवया बनून तयार आहे. आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा.